नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. वाईट विचारांवर विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानिमित्त पनवेल शहरातील मिडल क्लास सोसायटी येथील मैदानात रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पनवेलमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम झाला. मिडल क्लास सोसायटी मैदानातील झंकार नवरात्रोत्सवात दसऱ्यानिमित्त खास रामचरित्रावर आधारित रामलीलेचे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले. बुधवारी रात्री हिंदू संस्कृतीनुसार तब्बल 25 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. आज आपण रावण दहनासोबत आपल्यातील क्रोध, मोह, लोभ, वासना, गर्व, मत्सर, द्वेष, निराशा, आळस, अज्ञान या सर्व गोष्टींचे दहन करून विजयादशमी साजरी करत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. महाड तालुक्यातील कांबळेतर्फे महाड येथील जवान राहुल भगत यांना काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले. या जवानावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल भगत हे 2015 भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून भरती झाले होते. 7 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. मंगळवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास राहुल भगत यांचे पार्थिव कांबळेतर्फे महाड येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. घरासमोर केलेल्या चौथऱ्यावर राहुल यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. आमदार भरत गोगावले यांनी भगत कुटुंबियांचे सांत्वन केले. नवी मुंबई महापालिका प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांमध्ये सर्वप्रथम जनजागृती करा, त्यांच्याकडून हरकती आणि सूचना मागवा असा जागर करत घटस्थापनेपासून सुरू करण्यात आलेल्या अभियानानंतर बुधवारी नवी मुंबई बचाव या शीर्षकाखाली माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नवी मुंबईतील नागरिक आणि पुढील पिढी वर्तमान आणि भविष्यातील नागरिक सुखसुविधांपासून वंचित राहू नये यासाठी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणस्थळी आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक तथा नगररचनाकार सोमनाथ केकाणी यांनी उपोषण ठिकाणी दशरथ भगत यांची भेट घेऊन आयुक्तांच्या वतीने निवेदन स्वीकारले. 3.5 मुहूर्तांपैकी 1 म्हणून ओळखला जाणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण पारंपरिक पद्धतीने सर्वत्र साजरा झाला. तसेच 9 दिवस सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाचीही बुधवारी सांगता झाली. कोरोनाच्या सावट्यामुळे 2 वर्षे असलेले निर्बंध आता उठल्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव आणि दसरा सण उत्साहात साजरा झाला. पावसामुळे मिरवणुकांमध्ये थोडा व्यत्यय आला, मात्र नागरिकांचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. दसऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात 1,00,000 रुपयांची उलाढाल झाली. सोन्याच्या भावातील चढ उतार बघून नागरिकांनी मुहूर्त साधला आणि सोने खरेदी केले. टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीनसारख्या नित्योपयोगी वस्तूंचीही खरेदी झाली. अनेक ठिकाणी नवीन दुकानांचे उद्घाटन झाले. बांधकाम क्षेत्रातही नवीन कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तोंडरे येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल तालुक्यात जनतेचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भारतीय जनता पक्षाबाबतचा विश्वास वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जनतेच्या सेवेसाठी तोंडरे विभागात महेश पाटील यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेट भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, हरेश केणी, तेजस कानपिळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेश वाजेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. गणेश वाजेकर हे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे जवळचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. तेव्हापासून गणेश वाजेकर अस्वस्थ होते. शेवटी विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाने गणेश वाजेकर यांनी भाजपमध्ये जाहीरपणे पक्षप्रवेश केला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पळसपे सरपंच चंद्रकांत भोईर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेमार्फत दिबा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा उपक्रमशील शाळा पुरस्कार हा श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज जासे या विद्यालयास प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार 4 ऑक्टोबर रोजी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन डॉ अनिल पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाट यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. भूमिपुत्रांनी आपली जमीन बांधकाम व्यावसायिकाला 50-50 तत्वावर न देता आपणच स्वतः विकासक होऊन प्रोजेक्ट उभारण्याची संकल्पना घेऊन पेठाली येथील केणी परिवाराने आपल्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मीनाक्षी हाईट्स हा प्रकल्प सुरू करून या क्षेत्रात उतरल्याबद्दल रितेश केणी यांचे अभिनंदन केले. दरम्यान माजी नगरसेवक हरेश केणी यांच्या प्रेरणेनेच आपण हा सुरू केल्याची भावना रितेश केणी यांनी व्यक्त केली. या भूमिपूजनावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, अमर पाटील, पापा पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अलिबाग तालुक्यातील शासकीय मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून या विद्यालयाला आधुनिक साहित्य पुरवण्यासोबतच विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळण्यासाठी संगणक भेट देण्यात येतील अशी ग्वाही दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शासकीय मुकबधीर विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या माध्यमातून संवाद साधला, तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या, तसेच विद्यालयातील वर्गखोल्या, निवास व्यवस्था, स्वयंपाकघर यांची पाहणी केली. यावेळी विद्यालयाचे प्रभारी अधीक्षक किशोर वेखंडे, विशेष शिक्षक सतीश शिंदे, आनंद बोरकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. डेंग्यूच्या विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी या मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कर्जत नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे. कर्जत शहरात ज्या ठिकाणी नवीन इमारत बांधकामाचे काम चालू आहे त्या ठिकाणी पाण्याचा साठा जास्त प्रमाणात असतो. तेथे अळ्याचे प्रमाण वाढत असून संपूर्ण कर्जत शहरात औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कर्जत नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र गोसावी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, नगरसेवक संकेत भासे, शहर संघटक नदीम खान, शहर संपर्क प्रमुख अभिजित मुधोळकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात दुर्गापूजा विसर्जन सुरू असताना नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे 8 जणांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री जलपाईगुडी जिल्ह्यातील माल नदीत घडली. विसर्जनासाठी लोक मोठ्या प्रमाणात नदीमध्ये जमले होते, मात्र अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये काही लोक विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरल्याचं दिसून येतं. लोक नदीपात्रात उतरतात नेमक्या त्याचवेळी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढतो, नदीची पाणी पातळी वाढते आणि त्यामध्ये लोक अडकतात हे त्या व्हिडिओत दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, मात्र मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काशीद ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे गावाला गेल्या अनेक वर्षापासून मुबलक पाणी मिळत नव्हते. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सर्वे गावासाठी सुमारे 46 लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात काशीद ग्रामपंचायतीच्या सरपंच नम्रता खेडेकर यांच्यासह 5 सदस्यांनी शिंदे गटात प्रक्षप्रवेश केला.
सरपंचासह 8 पैकी 5 ग्रामपंचायत सदस्यांनी पक्षप्रवेश केल्याने काशीद ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचे बहुमत झाले आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत बेलोसे, शिंदे गटाच्या जिल्हा महिला संघटिका शुभांगी कर्डे, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विजयादशमी निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा द्रोणागिरी गडावर दसरा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला. उत्सव साजरा करण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान, उरण विभाग यांच्यासोबत शिवराज युवा प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान तसेच बोरिवलीवरून आलेल्या काही शिवभक्तांनी विशेष मेहनत घेतली. शिवभक्तांनी प्रथमतः गडाची साफसफाई केली. गडाला तोरणे बांधून गणपती बाप्पाचे पूजन करण्यात आले. नंतर द्रोणागिरी गडाच्या महादरवाजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गडपूजन केल्यानंतर गडावर भगवा ध्वज फडकवण्यात आला.